नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लॅन अकॅडमी या यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण पोलीस भरती प्रश्नांच्या क्रमांक न बघणार आहोत याआधी आपण प्रश्नांच्या क्रमांक आठ बघितला आहोत जे कोणी बघायचं राहिले असतील त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकता जे की प्लेलिस्टमध्ये आहे तर मित्रांनो हे जे प्रश्न घेतला हो आपण या लेक्चरमध्ये हे नाही का आतापर्यंत झालेल्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये आलेले प्रश्न आहे आणि सर्वाधिक रिपीट झालेले प्रश्न आहेत आता अशा करतो असेच प्रश्न तुम्हाला येणार आहे जे पोलीस भरती आहे त्याच्यात तुम्हाला नक्की बघायला भेटणार आहे चला मित्रांनो आता व्हिडिओला वेळ न घालवता आपण व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया तत्पूर्वी मित्रांनो जे कोणी आपल्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असंच व्हिडिओच्या व्हिडिओ व्हिडिओ लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहतील चला आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न बघा महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगल असणारा जिल्हा कोणता आहे ठीक आहे म्हणजे सर्वात जास्त जा... सर्वात जास्त जंगल असणारा जिल्हा डायडॅश आहे आपल्याला असं पर्यामधून शोधून द्यायचं आहे ठीक आहे बघा आता पर्याय कोण कुं कोणते दिलेले तर सातारा कोल्हापूर औरंगाबाद आणि गडचिरोली ऑबियस सर्वांना याचा राईट आन्सर जे आहे ते तुम्हाला माहित नक्की माहीत असणार याचा जर राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक चार गडचिरोली बघा गडचिरोलीमध्ये नाही का आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त जंगल आहेत हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि सर्वात कमी जर म्हटलं तर लातूर ठीक आहे आणि त्याच्यानंतर मुंबई शहर बघा आता दुसरा प्रश्न बघा हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आणि अतिशय सोपा प्रश्न आहे बघा कोकणच्या दक्षिण लगत सरदीलगत डॅश शाडी आहे ठीक आहे म्हणजे कोकणच्या दक्षिण भागात कोणता खाडी आपल्याला सरद्या संपलमध्ये असा विचारलेला आहे ठीक आहे बघा आता ऑप्शन काय काय वसई तेरेखोळ दाभोल आणि विजयदुर्ग बघा याचा जर रायडन्ससाठी पर्याय क्रमांक दोन तेरेखोल तेरेखोलची खाडी आपल्याला द दक, कोकणच्या दक्षिणेस राडवली जाते ठीक आहे आणि ते तिथंच तेरेखोलची नदीसुद्धा देखील आहे ठीक आहे नदी, नदी आणि खाडे हे दोन्ही एकाच नावाने थेरेखोल लक्षात ठेवा पर्या क्रमांक दोन बघा हा अतिशय महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनु सॉरी मनुदेवी हा धबधबा स्थित आहे ठीक आहे म्हणजे मनुदेवी हा जे धबधबा आहे हे कोणत्या जिल्ह्यात येते आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे बघा नाशिक जळगाव नांदेड आणि गोंदिया बघा मनुदेवी ही जी धबधबा आहे ही धबधबा नाही का जळगाव जिल्ह्यात येते पर्याय क्रमांक दोन तांदूळ उत्पादनात भारत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो पहिला दुसरा तिसरा आणि चौथा बघा तांदूळ उत्पादनात नाही का भारतात नाही का भारताचा नाही का जगात नाही का चौथा क्रमांक लागतो म्हणजे पर्याय क्रमांक चार इथं आपला राईड अँसर असा पाहिजे बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनंदिन दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे अलिबाग पुणे कोल्हापूर आणि नागपूर बघा अतिशय सोपा प्रश्न आहे याचा बी आन्सर सर्व विद्यार्थ्यांना आलाच असेल बघा दैनंदिक दैनिक सरासरी तापमान कक्षा नाही का सर्वात जाधिक सर्वाधिक जास्त नाही का नागपूर जिल्ह्यात आपल्याला बघायला भेटते ठीक आहे पर्याय क्रमांक चार बरोबर आणि विभागानुसार जरी विचार केला तरी नागपूर जे जे विभाग आहे ते प एक नंबर येते ठीक आहे दैनंदिन सरासरी तापमान कक्षा सर्वात जास्त आणि सर्वात कमी म्हटलं तर आपण कोकण आणि अजून एक पॉइंट लक्षात ठेवा मित्रांनो नागपूरचं जे म्हणजे आपण विदर्भाचा विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भाचा जर तापमान आहे हा नाही का विषम स्वरूपाचा आहे आणि कोकणचं जे तापमान आहे नाही का हा समप्रकारचा आहे ठीक आहे अरे सम आणि विषम काय माहिती आहे का सम तापमान म्हणजे समतापमान म्हणजे आता अर्थ याचा याचा अर्थ असा आहे की तिथं आपल्याला कोणत्याही ऋतूमध्ये आपल्याला तापमानात जास्त फरक दिसून येत नाही आणि विषम तापमानाचा अर्थ असा आहे की आपल्याला तिन्ही ऋतू म्हणजे पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा या तिन्ही ऋतूमध्ये नाही का जे पावसाळ्यात सर्वाधिक म्हणजे हिवाळ्यात नाही का सर्वाधिक स कमी इथं आपल्याला तापमान मिळते म्हणजे सर्वाधिक थंडी आणि उन्हाळ्यात नाही का सर्वाधिक तापमान इथं या विभागात मिळते म्हणजे विषम तापमान त्याला म्हणतात आणि सममध्ये आपल्याला काय डिफरन्स तिथं जाणवत नाही म्हणजे पर्याय क्रमांक इथं चार आपला राईट आन्सर रा असा पाहिजे एवढी इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा या पॉईंटचे रिलेटेड बघा पुढचा प्रश्न बघा हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा महाराष्ट्र पठाराची निर्मिती डॅडॅशमुळे झालेली आहे भूकंप ज्वालामुखी प्रक्रिया खनन प्रक्रिया आणि विलनीकरण वलीकरण सॉरी बघा महाराष्ट्र पठाराची निर्मिती नाही का जालोमुखी प्रक्रियामुळे झालेली आहे ठीक आहे त्यामुळे नाही का एक ॲसिडिक लावा म्हणून ॲसिडिक रॉक म्हणजे ॲसिडिक रॉक आणि बेसिक रॉक असे दोन विभाग पडलेले आहे ठीक आहे जे ज्वालामेखुद्दीन जी काही लावा बाहेर आला त्या लावामध्ये नाही का एक ॲसिडिक नावाचा एक ॲसिडिक सिलिकॉन होती आणि एक बेस सिलिकॉन आहे म्हणजे ॲसिडिक सिलिकॉन म्हणजे असा अर्थ असा आहे की त्या लावामध्ये नाही का जवळपास पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त सिलिकॉन असलेल्या जे भाग आहे त्याला आपण ॲसिडिक लावा म्हणतो आणि बेसिक लावा म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा कमी किंवा पासष्ट टक्क्यापेक्षा कमी जिथं लाव आहे तिथं आपण बेसिक लावा असे बन सुद्धा म्हणतो ठीक आहे हे थोडं हे सुद्धा तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा बघा पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही आहे बघा पश्चिमवाहिनी नदी नाही आपल्याला विचारलं आहे बघा वशिष्ठी तापी भीमा उल्हास बघा बघा वशिष्ठीसुद्धा ता पश्चिम वाहिनी नदी आहे तापीसुद्धा आहे भीमा नाही आहे म्हणजे पाऱ्या क्रमांक तीन आपला राईड आन्सर असा पाहिजे आणि उल्हाससुद्धा आहे वशिष्ठी आणि उल्हास ही कोकणातल्या नदी आहे आणि तापी नाही का ही खानदेशमधली जाणारी नदी आहे जे की आपल्या आरबी समुद्रात जाऊन मिळते आणि याचा जे राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक एक आणि कोकणामधली सर्वात जी मोठी नदी आहे ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा ठीक आहे हा उमरचा प्रश्न एक बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक म्हणून आहे ठीक आहे प्रमुख जलविभाजक आहे सह्याद्री पर्वत सातपुडा पर्वत अजिंठा पर्वत आणि महादेव पर्वत या महाब महादेव पर्वत नाही का हा मध्य प्रदेशमध्ये आहे हे लक्षात ठेवा तुम्ही या शंभू महादेव नाही विचारले आपल्याला महादेव आहे हे महादेव पर्वत नाही का मध्य प्रदेशमध्ये आणि शंभू महादेव आपल्या महाराष्ट्रात आहे हे थोडा डिफरन्स आहे एकदम बघा महाराष्ट्रातील नाही का प्रमुख ज्येलभाजक नाही का आपण सह्याद्री सह्याद्री पर्वताला ओळखलो म्हणजे पर्या एक आपला रायडांसारा सभाजी सह्याद्री पर्वतामुळे का कोकणातील जे नदी आहे ते पश्चिमवाळीने झालेली आहे आणि बाकीचे जे गोदावरी कृष्णा भीमा आहे हे पूर्वानी नद्या निर्माण झालेल्या आणि हे असं सह्याद्री पर्वती पर्वत आहे म्हणजे पर्या एक आपला रायडन सारा असा पुढचा प्रश्न बघा बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वा डॅश डॅश मिळवण्यासाठी केला जातो बघा बॉक्साईटचा उपयोग नका मुख्यतः डॅश डॅश मिलवण्यासाठी केला जातो लोह मॅगनीज ॲल्युमिनियम आणि तांबी बघा अतिशय सोपा प्रश्न याचा याच्या जर आन्सर ते पर्याय क्रमांक तीन अॅल्युनियम अॅल्युमिनियमपासूनच बॉक्साईट निर्माण केला जातो पर्याय क्रमांक तीन आपला राईड आन्सर असा पाहिजे पुढचा प्रश्न बघा भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे डॅश डॅश ही डोंगर रांगा आहे सातमाळा अजिंठा हरिश्चंद्र बालाघाट एलोरा डोंगर आणि शंभू महादेव बघा भिना भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे नाही का आपला शंभू महादेव ही डोंगरांगा आढळते आढळले जातात म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला राईड आन्सर असा पाहिजे पुढचा प्रश्न बसट या खडकाचे विदारण होऊन काळी माती डॅडॅश येथे तयार झाली आहे कोकण पूर्व विदर्भ सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठार याचा जो राईड आन्सर आहे ते पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र पठार तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण महत्त्वाचे प्रश्न बघितले आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये आता पुढील भागात आपण पुढचे प्रश्न बांधणार आहोत तोपर्यंत जय हिंद जय जा भारत